महाराष्ट्र राज्यातील नगरपरिषदांना वैशिष्ट्यपूर्ण कामासाठी विशेष अनुदान देण्यात येते. या योजनेच्या निकष संदर्भातील शासन निर्णय नगर विकास विभाग अंतर्गत नगरपरिषदांना वैशिष्ट्यपूर्ण कामे यासाठी विशेष अनुदान या योजनेअंतर्गत रक्कम 1,057.14 कोटी जाहीर करून ठेवण्यात आली आहे. तुमचे कोकणातील घर आजच बुक करा. श्रीदेवी शांतादुर्गा कन्स्ट्रक्शन, वड्याचा पाठ शांताई गृह संकुलन प्रकल्प मधील 8 बंगलो, टाउन प्लॅनिंग सेक्शन प्लॅन, 5 गुंठे आणि 2.5 गुंठे बिनशेती प्लॉट, 1,250 स्क्वेअर फूटचा बंगला, कंपाउंड वॉल व लोखंडी गेट, स्वतंत्र लाईट मीटर कनेक्शन, बँकेकडून कर्जाची सोय, 24 तास पाण्याची सोय, शेती प्लॉट उपलब्ध. सिव्हिल इंजिनियर निलेश खाडी. संपर्क श्री श्रीकृष्ण पाटकर, 94 03 36 46 59 किंवा 94 05 40 48 97. आमचा पत्ता: वड्याचा पाठ मस्ते, शांतादुर्गा मंदिरानजीक, तालुका मालवण, जिल्हा सिंधुदुर्ग. तुमचे कोकणातील घर आजच बुक करा. वैशिष्ट्यपूर्ण कामासाठी विशेष अनुदान म्हणून नगर विकास विभाग यांच्याकडून रुपये 44,42,000 रुपये नगरपालिकेला मंजूर झालेले आहेत. यासाठी आदरणीय आमचे खासदार राऊत साहेब यांच्याकडे आम्ही लेखी मागणी केली होती. नागरिकांच्या मागणीप्रमाणे त्यांच्याकडे मागणी केल्यानंतर त्यांनी आदरणीय एकनाथजी शिंदे यांच्याकडे याबाबत पाठपुरावा करून मालवण नगरपालिकेला 44,42,000 रुपये एवढी निधी प्राप्त करून दिलेला आहे. यामध्ये मालवण नगर परिषदेच्या विविध विभागातील कामे आहेत. त्यामध्ये चिवला बीच मच्छीमार जी नवीन शेड बांधली आहे तिकडे हायमास्ट, मागी चौकाकडे मायमास्ट, आटारे गणपती मंदिरकडे डेकोरेटिव्ह लाईट, त्या ठिकाणी बाकी सुशोभीकरणाच्या कामासाठी पण आपल्याला पैसे मिळालेले आहेत. बैठक घेऊसाठी पैसे मिळाले आहेत आणि या कामासाठी आपण पैसे मिळालेले आहेत. त्यानंतर मालवण नगर परिषदेने हल्ली नवीन एक रस्ता एक बागायतकर घर ते गावडेश्वर रस्ता या गुरुवाड्याला गेलेला आहे, त्या ठिकाणी विद्युत व्यवस्थेसाठी पैसे मिळालेले आहेत. रौदळे आदर्श नगरमध्ये बरेच वर्षापासून लोकांची तिकडे मागणी होती की त्या ठिकाणी आपले पथदीप नव्हते, त्यासाठी पण आपल्याला रक्कम मिळालेली आहे. कोळंबकर घर म्हणजे जे भरडावरती आहे तिकडून आत जाणारा आशा पार्ककडे जाणारा रस्ता, त्या ठिकाणी विद्युतीकरणासाठी सुद्धा पैसे मिळालेले आहेत. त्याचप्रमाणे काही महत्वाची देवालय म्हणजे चर्चकडे एक मिनी हायमार्ट, त्याच्यानंतर केळबाई मंदिरकडे एक मिनी हायमार्ट, गावकरवाड्यातली एक देवस्थानाच्या ठिकाणी मिनी हायमार्ट आणि मालवणमधील ही भरडीतील जी वसाहत आहे आपली त्या ठिकाणी एक हायमार्ट आहे आणि भरड कुंभस्तंभ मंदिर या ठिकाणी हायमार्ट बसवण्यात आली आहे. ती लोकांना आम्ही आश्वासन दिलेलं होतं मागच्या 5 वर्षांमध्ये, त्या आश्वासनाची पूर्तता करण्यासाठी आदरणीय खासदार साहेबांनी आम्हाला चांगल्या प्रकारे सहकार्य, त्याबद्दल मी आदरणीय खासदार साहेब, आदरणीय पालकमंत्री, आदरणीय आमदार साहेब, नाईक साहेब या सर्वांचे आभार मानतो.